पहले पहले से केक काप लो। हेलो एवरीवन, स्वागत है तुम्हारा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग से आपल्या अक्काच्या अग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर। काल ब्लॉग टाकला तो थोडासा कालचा दिवस थोडासा नाही बराचसा धावपळीचा होता, त्यामुळे मग आज थोडासा आराम आहे कारण संध्याकाळी जायचं आहे ना। मम्मीचा नवीन सॉन्ग येतोय जो तुम्ही मागे बघितलेला, मम्मी आणि पप्पांचा प्रसाद टोळे याच्यासोबत आहे, सुजित भाऊचं सॉन्ग आहे। सो त्या गाण्याची लॉन्चिंग आहे, तुम्ही थंबनेल बघितलं असेलच। सो ते आहे 5 वाजता आणि मग तोपर्यंत आराम आहे थोडासा, आणि मग आराम आहे। आणि आज मला जेवावंसं नव्हतं वाटत, थोडीशी भूक नव्हती, म्हणून मम्मीला बोललो मला असंच काहीतरी खायला दे। सो मम्मीने बघा माझ्यासाठी काय आणलं आहे खायला, तो पण हा एवढा मोठा बाऊल भरून, आता हा एवढा मोठा बाऊल खात बसतो। आणि थोडंसं लाईट आहे त्यामुळे काल परवा दिवशीपासून काही मी काकड्या खातोय, सगळ्या काकड्या काढू लागतात, काय कोणी चोरून आणतात आणून विकतात का काय काय माहिती। चला सॅलड खातो आणि याच्यानेच पोट भरतो कारण थोडंसं लाईट पण खावं असं वाटतंय। चलो याच्यामध्ये बरंच काय काय आहे, ए काय टोमॅटो, चलो बोलतो नंतर। तर गाईज आता आम्ही निघालो, संध्याकाळ झाली, आम्ही निघालो नवीन सॉन्गचा, जी नवीन सॉन्ग जो येतोय मम्मीचा त्याची स्क्रीनिंग आहे, मम्मी आणि पप्पांचा जो नवीन सॉन्ग येते त्याची स्क्रीनिंग आहे। आणि आम्ही तिकडे चाललो आहोत आता, म्हटलं रोशन लागेल। सो आणि मॅक पण आलेला आहे। हॅलो गाईज, हाऊ आर यू। विक्रांतला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की त्याला 50,000 लोक रोज बघतात। मग 50,000 सबस्क्राईब बी करा, अजून वाढवा, म्हणजे लाख होतील। मग लग्नाच्या पहिले 1 लाख व्हायला पाहिजे हो ना, पोरगा आमचा सोन्यासारखा, त्याला सोन्याचीच बायको पाहिजे। हा लग्नाचे लग्नापर्यंत लग्नापर्यंत गाईज 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजेत, कारण लग्न पण आता जवळ येत चाललंय। बघा पत्रिका मी तुम्हाला दाखवतो, आजची तारीख आहे 20 आणि लग्न आहे 24 तारखेला आहे बघा। सो आपल्याकडे 4 दिवस आहेत आणि 4 दिवसाच्या आत आपल्याला 50 सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत। हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवतो, हे बघा पत्रिका आहे रिया आणि नितेश, पण लग्नाच्या आधी गाईज आपल्याला बाजूला सबस्क्रायबर आपल्याला वाढवायचे आहेत गाईज। सो चला आता जाऊया, जातो आम्ही स्क्रीनिंगला, स्क्रीनिंग आहे तिकडे, गेल्यावर बाकी सॉन्गची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो। काय बोलतो गाईज, हा एडिट करेल का मला माहिती नाही ब्लॉग, पण तुम्हाला खरं खरं सांगतो, भाईने टी शर्ट घातली ना ती नीताची आहे, नीताची टी शर्ट आहे, त्याच्या घातली ती। आता एडिट करेल का माहिती नाही याक, लोगो कसला येऊ, फिमेल कपडा फ्लाइंग मशीन ब्रँडेड असला म्हणजे तो तुमचा नाही, समजले ना। 70-70 रुपये टी शर्ट जेव्हा घेणारी माणसं आहे, 70 ला भेटत ते। तू हे बघ कपडे घातला, क्वालिटी ना, आता क्वालिटी दाखव ना, एक समजत ना काली दे। कपड्याबद्दल बोलतो तू ना, तू A1 ब्रँडेड आहे आणि माणूस ब्रँडेड पाहिजे कपडा, कपड्याची पण क्वालिटी, कपड्याची पण क्वालिटी आणि माणसाची पण क्वालिटी लगेच दिसते। तुला योग कपडा बोल दीदी। सो गाईज आता आम्ही पोचलो आणि मला नाही लागत कॉपीराइट, आपण कॉपीराइट फ्री आहे आपला। सो गाईज आम्ही आता पोचलो लोकेशन वर, इकडे स्क्रीनिंग होणार आहे, काय दिखता रे बेडा आजा। हॅलो, हा मग तिथं तिथं काम, इकडे विकी नाईक चा घर आहे बघा, तो बघा कपडे काढून, तो बघा विकी नाईक, तो बघा विकी नाईक दिसला का तुम्हाला। चलो सो चलो आता आम्ही पोचलो इकडे आणि इथे सॉन्गची स्क्रीनिंग आहे, सॉन्ग मध्ये मम्मी आणि पप्पा दोघी पण आहेत। सकाळ 7 चा टाइमिंग होता, 8:30 वाजले अजून कशात काय नाही, आणि इकडे काहीच नाहीये, आणि इकडे बॅनर वगैरे आहे, लेट करायचा कार्यक्रम, लेट करायचा थोडासा कार्यक्रम। सो गाईज
हिरो हिरोईनला थांबलो आपण, थांबलोच नाही. आ जाओ आवे जाओ आवे जाओ. सो मम्मी पप्पांची एंट्री झालेली आहे आणि इकडे सुजित भाऊ पण आलाय आणि गाण्याचं नाव आहे काय पाहिजे जावे याला. आता गाण्याचं काय पाहिजे जेवायला. सो इकडे बीच में घुस गया. ओ सुजित भाऊ हॅलो. सो इकडे आणि इकडे इकडे टीम बसली आहे सगळीकडे. हॅलो. ब्लॉगरचा हाच प्रॉब्लेम असतो की ब्लॉगर कधीच पूर्ण चेहरा दिसत नाही. तर तुझा थांब मम्मी दाखवतो हा आता. हॅलो हॅलो. सो आणि इकडे यो तुझे ब्लॉगरचा पण तसाच सीन आहे. कधी कट कोणी गेला. हा हा ओके. सो आणि इकडे बॅनर आहे. हो इकडे बघा बॅनर लागलाय काय पाहिजे जावं याला. सो आता लवकरच स्क्रीनिंग पण होणार आहे. लवकरच स्क्रीनिंग पण होणार आहे ती पण दाखवेन मी तुम्हाला. सो इकडे किसन बाबांचा सॉन्ग चालू आहे. सो हा सेटअप आहे काय पाहिजे जावं यालाचा आणि इकडे बॅनर पण लावलेला आहे हे बघा. सो इकडे श्रमिकाताई आहे आणि ऍज युजुअल श्रमिकाताई काय करते काय खाते काय करते नाश्ता करते. या तुम्ही पण किती डिश या टेबलवरची. हा चान्स खूप कमी जणांना मिळतो की श्रमिकाच्या डिश मधून खाणे. आता आणि मी आलो आता आतमध्ये आणि इकडे इकडे आपली कुकिंग टीम. हाय गाइस. हॅलो. तुम्ही खाता का प्रिपेअर करता. आणि इकडे आपली मास्टर शेफ इथे आहे. हॅलो आणि यांना सगळ्यांना मुर्गाचे ये मेरे को बाद में बाद में. सो इकडे कोलंबी फ्राईज आहे. सध्या फ्राईजचीच बात आहे. कोलंबी सांगू नका नाही तर मग फ्राईज खा होणार नाही. पेरी पेरी फ्राईज चालले सध्या. अच्छा नॉर्मल फ्राईजला पेरी पेरी कसं लागतं मी बघतो. हा सेम टेस्ट आहे जी बाहेर खाल्ली. आई त्याच्यात जो रोल प्ले केलाय त्याच्यामध्ये एक वेगळी गंमत आहे. वेगळाच एक आदर आहे. आणि त्याचबरोबर झाली सासू सासरा पण मी निवडलेला. आणि सासऱ्याला जयकर सर चांगले ओळखतो. कोण असेल मनोज गावंड. तर मी थोडा विचार केला आणि विचारलं तर सासू ही असेल तर सासरा कोण असायला पाहिजे. आमचे कॅन्टीनर काय नाही तो बोलत आहे. खरं म्हणजे त्यांनी याच्या अगोदर कुठल्या गाण्यावर लिप्सिंग केली नव्हती. ऍक्ट केला असेल पण लिप्सिंग केली नव्हती. आणि ते मला सांगत होते हे मी करून बघू का म्हणजे शूट सुरू व्हायच्या अगोदर मी करून बघू का करून बघू का. आणि त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे केलाय की खरोखर मुलीचा बाप वाटेल असं तुम्ही बघा तिकडे. मुलीच्या बापाची जी गोष्ट असते ना ती त्यांच्यामध्ये दिसेल असं वाटत. आपला प्रसाद टोले. कारण आताच्या घडीला आगरी कोळी इंडस्ट्रीमध्ये याच्यापेक्षा जबरदस्त कॉमेडियन कोण नाही आहे. त्याचे एक्सप्रेशन तुम्ही बघाल ना तर लाजबाब एक्सप्रेशनने त्याने पूर्ण गाणं खाऊन टाकलंय. तर मी प्रसादला इथे बोलवतो. आणि त्याच्यानंतर शोधाशोध झाली अशी की त्याच्यातला मेन जे कॅरेक्टर होत त्यांचा ते काय बोलतात त्यांचा तो एक लुक बघूनच तुम्हाला कळलं की त्यांनी कोणत्या लेवलचं काम केलंय. ताई तुम्हाला मी इथे बोलत आहे आमंत्रित करतो या इथे. थँक्यू 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 थँक्यू. सगळं तुमच्यामुळे हे सगळं चांगलं सुंदर सुंदर होत आहे. थँक्यू सो मच. सो इथे भारत मातेला वंदन करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात होतीये. आत्मनिर्भर बनना चाहू शक्ति दे मुझको जरा.
एका शूटगेवाला उठलो काय या तिघावी खुर्ची गायब केली माझी नाही पारा घेतली मला ती माझी वालीच खुर्ची पाहिजे मी दुसरी खुर्ची घेणारच आमच्या लाडक्या सर्वांच्या लाडक्या आत्ता साहेबांना इथं बोलवतोय त्यांनी आमच्या सन्मानाचा जा स्वीकार करायचा आहे. खराब असताना तुम्ही ज्या प्रकारे शूट केलं आणि ज्या प्रकारे अभिनय केलात आणि ज्या प्रकारे इथं सुद्धा आता आलात मला माहित आहे कोणत्या कंडिशन मधून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पद्धतीने त्यांनी केले. खरोखर आमचे कांतीलाल काका खूप 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 आभार तुमचे. तुम्ही हे भूमिका साकारली तुम्हाला एकदा आमंत्रित करतो कृपया सन्मानाचा स्वीकार करायचा. यांनी या सर्वांनी आगरी समाजाचं आणि आगरी कलाकृतीला पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाचं योगदान आहे. श्रुतीताई यांच्यासोबत गणपती बाप्पाचं गाणं केलं आणि त्यांनी मला वाटतं सकाळी 7 वाजेपर्यंत त्या गाण्याचा डान्स केला आणि एवढा त्याचबरोबर तुमचे आमचे सर्वांचे लाडके युट्यूबर विक्रांत पाटील यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. त्याचे तुम्ही व्हिडिओ रोज रोज बघत असाल युट्यूबवर आणि मला वाटतं ही जी फॅमिली आहे ना ही पूर्ण कलावेडी फॅमिली आहे. यांच्या घरामध्ये जेवायला आणि काय बोलतात की कलाकृती भरभरून मिळेल म्हणजे याच्या घरी गेल्याच्या नंतर कोण उपाशी राहणार नाही तिथून आणि कलाकृती तर भरपूर आहे. आणि याचबरोबर तुम्हाला सर्वांचे लाडके गिरीश दादा यांचा सत्कार झालाय आणि अजून थांबलेत त्याबद्दल भाविका काय बोलते ते वाट बघताना काहीतरी खावायला अजून मॅक मला मगाच पासून बोलवत ना काय पाहिजे खायला नुसती भाविका बोलते काय पाहिजे ते लोक थांबले बघा सत्कार झाले तरी काय पाहिजे तिथे वरती जे लिहिलंय काय पाहिजे जावं याला हे यांच्यासाठी असं होईल काय पाहिजे जावाला जावाला. आणि गाईज या सगळ्यांचा आताच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचा पण झालाय. सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे की 20 फेब्रुवारीला संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर आग्री कोळीवूड बदामचा बादशाह प्रोडक्शन प्रस्तुत काय पाहिजे जावयाला या गाण्याचं लॉन्चिंग होत आहे. तुम्हाला सगळ्यांच्या जोरदार नारा होऊ द्या आणि आपण सगळ्यांचं लक्ष स्क्रीनवर असू द्या. सो इथे स्क्रीनिंगला सुरुवात झालेली आहे. गाण्याचं नाव आहे काय पाहिजे जावं प्रसाद प्रसाद काय रे काय व्हिडिओ काढतोय आमच्या मावशीने फोन केला होता. गाण्याची पहिली स्क्रीनिंग आहे आणि स्क्रीन वर तुम्ही गाणी बघताय. हा रिलीज व्हायचा आधीच आहे. तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी गाण्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही ब्लॉग बघून झाल्यानंतर गाणी नक्कीच एकदा बघा. या सॉन्ग मध्ये तुम्हाला मम्मी आणि पप्पा दोघांची ऍक्टिंग बघायला मिळेल. सोबत प्रसाद टोले आहे, श्रमिका आहे, संदीप भाऊ आहेत. हे बघा आता पप्पांची एंट्री पण झालेली आहे. झालेली आहे सगळे पब्लिक पण आहे इथे. तुमचा हा अनुभव कसा होता या गाण्यात काम करण्याचा अभिनय करण्याचा? अचानक झाला. अचानक झाला. सुजितने फोन केला त्याच्या आधी पण मला म्हणजे भक्तीसाठी कॉल केलेला ना. त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी मुले मी सुजितला नाही बोललो. तर मग असा म्हणजे काही एक दिवस आधी माझी तब्येत बरी नव्हती, ऍडमिट होतो आणि सकाळी सुजितचा फोन येते.
मी फोन आल्यावर मी आता याचा फोन उचलून याला काय बोलू असा मला म्हणजे टेन्शन आलं का काय बोलू मी पुढे तर आता मला कॉल आले डायरेक्ट म्हणजे माझंच काहीतरी असेल तर सुजित बोलला कुठे आहेत म्हणलं घरी मग म्हणलो काय बोल नाही बोलताय तुम्ही काय उद्या काम मी बोललो मला दुसऱ्या कामाशी काही घेणं घेणं मला फक्त तुझं काय ते सांग माझ्या घरात एक ऍक्च्युली म्हणजे गणपतीची साफसफाई होती आणि त्याच्यात माझी तब्येत पण बरी नव्हती सुजित बोलला का असं असं तुम्ही मला पाहिजे मी बोल हा मी येईल पण तिथे गेल्यावर मला असं वाटलं का मी मला 24 तास हा 24 तास डॉक्टर बोलले का ऍडमिट करायचंय तुला म्हणजे तुझी टेस्ट आहे मी बोलले का नाही मी पहिले भाई बोलला का मम्मी दवाखान्यात जायचंय तुला मी बोललो नाही मी यावेळी सुजितला नाही बोलणार आणि तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हा असं माझं दुखणं कुठे गेलं का माझी तब्येत कशी आहे बरी आहे का नाही माते की बघून मला असं म्हणजे वाटला का मी बरीच आहे मला काहीच झालं देवाची कृपा आहे खरंच एका चांगल्या कामासाठी चांगल्या मनाची सगळी माणसं एकत्रित आल्यामुळे त्या पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण झाल्या आणि तुमचा आजार पण पळालो आणि बदामचा बादशाह यांनी आग्री कोळीवूड प्रोडक्शन या नावानं नवीन युट्यूब चॅनल 5, 4, 3, 2, 1 पहिल्या गाण्याचा केक कापला चलो चलो कॉंग्रेचुलेशन चलो चलो मंगलमूर्ती आई एकवीरा माते की जय पप्पांनी ऍक्टिंग केली थांब ना केक खाशील ना मरशील ग पप्पांची ऍक्टिंग आहे ना चुम्मेश्वरी चुम्मेश्वरी काय केली कोण बोलणार नाही का भाई पहिल्यांदा म्हणजे लिपसिंग केलेली आहे खरोखर खूप खूप भारी पप्पा कोण आहेत आणि काय तिथे गाण्याची लॉन्चिंग झालेली आहे गाणी तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे आणि आता मेन पार्ट कडे आपण येऊया मॅ खावाचा मला इगान करणं कोठ्याव तिथं आणि आपण मेन गोष्टीकडे येऊया ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो तुला देतो मी थांब ना मी तुला देतो ना थांब एक मिनिट बघ तुम्ही जरी माझ्या हातून नाईफ घेतली ना मी त्याच्याबद्दल ना तुला एकदम हेवी खाना देतो हेवी खाना ते समजला मला समजला तू काय देशील मला समजला तू काय देशील म्हणून मी आधीच गायब झालो मास्टर जसं गाणी गोड आहे तसं केक सुद्धा गोड आहे खरोखर तुम्ही जाऊन गाणी बघा सो चला आता सगळं झालं सगळे जेवायला बसलेत आपण पण जेवायला जाऊया बाईला भूक लागले ना या बघ यावी दोघी टाटा घेऊन कुठं पळतान कोणचा टाटा कोणचा देख रे ऑन कॅमेरा दे लगेच येस शेर कभी वेज नाही का बाबू इथं वेज पला सो इकडे बाकी सगळे जेवायला बसले चालू द्या चालू द्या आणि इकडे सगळे जेवायला बसले मैच लेट हो गया सो आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि सगळे निघाले सगळे पोट भरून जेवले तुम्ही सर्व छान केलं त्यामुळे आम्ही सगळे छान जेवलो चला फोटो चालला चलो बाय बाय आणि आपल्या सॉंगच्या फिमेल सिंगर पण चालल्या बाय बाय वेलकम बाय बाय आणि इकडे तू नाही चालली ना आहे हा आणि इकडे बाकी बाबा पण चालले बाबा बाय बाय भेटूया परत नक्की सॉन्ग मध्ये आवाज आहे तो बाबांचा आहे असं जे तुमच्या लोकांची एनर्जी माझ्यासाठी तुम्हाला बघून मला एनर्जी येते तुम्ही माझ्या सोबत आहात ना नक्कीच थँक्यू बाय बाय
आणि इकडे मम्मी जेवायला बसली आहे आणि इकडे बाकी सगळ्यांना बोलतो तिला इथे चांदताई आहे. चांदताई बाय बाय. नाही नाही व्लॉगला बाय बाय. आणि इकडे बाय बाय. का खोटा माझी मागेच होता बाबा एव्हरेज किडले पुरा. आणि इकडे बाजूला गाण्याचे हिरो ज्यांचा चेहरा जसं मी नेहमी सांगतो की प्रत्येक व्लॉगर आपल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये अर्धाच चेहरा दिसतो त्याचा कारण त्याच्या चेहऱ्यावर मोबाईल असतो. आणि इकडे यांच्या फोटोवरून गडबड गोंधळ चालू आहे. ऍक्च्युली स्ट्रगल फोटो काढायला का होतोय माहिती आहे का? जेवल्यात ना मध्ये फोटो काढताना पोट आत घेतला की आणि गाण्याचे आणि त्यांच्या चॅनलवर आहे. 2 मिनिटं एक्सक्यूज मी. ओ सरक सरक उदर सुजित दादा छान झालंय गाणी. गाण्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. गाणी मी मुद्दाम माझ्या ब्लॉगमध्ये जास्त घेतला नाही, फक्त थोडीशी स्टार्टिंग घेतली जेणेकरून तुम्हाला बघायला काहीतरी राहील. सो गाणी खूप छान झालेला. जसा गाण्याच्या शूटचा ब्लॉग खूप मजा आलेली शूटला, तशीच कॉमेडी गाण्यामध्ये पण आहे. गाण्याचे जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं मी गाण्याचे टेक नव्हते घेतले. सो ते टेक काय आहेत, गाणी काय शूट झालं आहे, गाण्याचा ऑडिओ कसा आहे हे दादाच्या चॅनलला नक्की बघा. गाण्याचं नाव आहे काय पाहिजे जावं याला. त्याची गाण्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि गाणी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि विक्रांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बरं. आतापर्यंत केलं कारण याच्या व्हिडिओद्वारे आपला व्हिडिओ इथपर्यंत पोहोचतोय आणि खरोखर त्याचं जे ब्लॉग्स असतात ते खूप छान असतात. एकदम पद्धतशीर सगळ्या गोष्टी मांडणी केलेली असते, काय दाखवायला पाहिजे काय नाही दाखवायला पाहिजे, काय रिव्ह्यू ठेवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याला समजतात आणि त्या पद्धतीने तो करतो. एक चांगला त्याचं चॅनलचं त्याचा उपक्रम चांगला आहे. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे पण कोणी फॅन फॉलोअर 2-4-5-6 जे बघत असतील त्याला सबस्क्राईब करा आणि त्याला फॉलो करा. नक्कीच नक्कीच. पप्पा सरपंच काँग्रेस पक्षातून. आणि इकडे विनोद चलो बाय बाय. जेवण झालं ना? लगिन कर लगिन. आता पोरींचे मगर लागत बंद कर. चलो गाइस लगिन कर. विनोद माझा कॉलेज पासूनचा मित्र आहे, सो त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत म्हणून असे टोमणे मारत असतो. नाही आता उघड करू. आणि मुकेश भावनिक माणूस आमचा जुना मित्र. आज आम्ही फोटो काढला मुकेशने आणि मी, कारण आमचा लास्ट फोटो होता 2017 त्याच्यानंतर तू रील स्टार झाला. त्याच्यानंतर आज पहिल्यांदा 5-6 वर्षानंतर. काय काय आई इकडे तू गोरी दिसशील. मी काला दिसेल ना बरोबर. आता बोल काय पाहिजे जावं याला. काय पाहिजे कोणला जावं? मला काही नको. पोरगी दिली ती वाटल्यास घेऊन जा. गलत गलत. आता आता फक्त पाणी लावत्या. पोरगी बोलते दिले ती घेऊन जा. माझी पोरगी भारी आहे का माझा जावई भारी आहे ते सांगा पहिले. कमेंट कर ना. दोघं भारी नाही, चैन भारी आहे. एकच चैन भारी आहे. आता बोला म्हणजे कसं मी पण टाकीन ना. आणि सध्याची परिस्थिती काय झाली माहिती का पोरांची? तुम्ही काहीच देऊ नका, फक्त पोरगी जिवंत असेल तरी चालेल. हलती मुलती पाहिजे. पोरगी हलती पाहिजे, डुलती पाहिजे. तो काय बोलतो का जावयाला काहीच नको, पोर दिले ती पण घेऊन जा. अरे बापरे बहिणी बहिणी दांडुक रोटी देवा, दांडुक रोटी देवा. नाही पण मी काय सांगता आता मग जेवढी टिंगल करायची तेवढी करून घे. घरा गेल्यावर झाडू भांडी राहिले ते घासायचे आहेत ना. काय नाही ती माझ्या शब्दाच्या अजिबात बाहेर नाही. एक शब्द पण ती कुकत नाही आणि कधी कधी होते मचमच पण ती काय नाही. असंच बोलायला सांगता. एक आहे व्हिडिओ साठी लय म्हणवायला लागते
अशी एवढी नाही आईला एक नंबर काम, एक नंबर काम आईचा असतो. व्हिडिओ बोललो म्हणजे लगेच रेडी. एवढा दोन तास आधी सांगून द्या. आमची मम्मी बी सेम, लगेच फक्त बोलला म्हणजे रेडी 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 सारी घालून लगेच. पण तिच्या मागे काम पण असतो जास्त. त्याच्यामुळे बघे बॅकअप मध्ये बोलतोय का याला माहित आहे. नाही पण गाण्यामध्ये, गाण्याच्या शूट मध्ये आम्ही जेव्हा बघितला झाडू मारा सीन, एवढं परफेक्ट झाडू मारत होता ना, मला असं वाटलं यार प्रॅक्टिस आहे. आता आता वहिनी आता तू बोलू शकते गाण्यान कसं परफेक्ट झाडू मारला. ट्राय करा. हा ट्राय करा. झाडू मारतो घरी गेल्या. झाडू मारतो झाडू मारतो.